आता तिसरे एक्झाम्पल काय आहे ते इन अ एडजॉइनिंग फिगर या आकृतीमध्ये सेगमेंट पीएस इज परपेंडिक्युलर टू आर क्यू. सेगमेंट पीएस हा या आर क्यू ला परपेंडिक्युलर, आर क्यू हा ही साईड आहे पहा ही अशी पुढे वाढलेली दिसते ना आणि त्याच हा परपेंडिक्युलर म्हटले म्हणजे या आर क्यू ला हा पीएस परपेंडिक्युलर आहे चिन्ह दाखवलेलं आहे पहा. दुसरं काय दाखवलेलं आहे सेगमेंट क्यू टी इज परपेंडिक्युलर टू पी आर. ही क्यू टी जी आहे ना हे पी आर या साईडला परपेंडिक्युलर आहे पहा इथं पण परपेंडिक्युलर आहे. याच्यानंतर इफ आर क्यू इज इक्वल टू सिक्स युनिट आर क्यू आर क्यू चं माप सिक्स आहे. याच्यानंतर पी एस हे पी एस चं माप पण सिक्स आहे आणि पी आर हे पूर्ण पी आर चं माप किती पी आर चं माप ट्वेल्व आहे पहा हे ट्वेल्व हे पी आर चं माप आहे ठीक आहे. देन फाइंड क्यू टी आपल्या क्यू टी चं माप काढायचं आहे. आता हे क्यू टीचं माप आपण कसं काय काढू शकतो बा आपण थोडासा विचार करावा लागणार आपल्याला. हे क्यू टीचं माप आपल्याला काढायचंय ठीक आहे. हे माप दिलंय हे दिलंय हे दिलेलं आहे म्हणजे थोडासा विचार केला आपल्याला लक्षात येते ट्रायंगल पहा आपण हा ट्रायंगल विचार करू कोणता ट्रायंगल पी क्यू आर. पहा मी काय म्हणत इन ट्रायंगल पी क्यू आर पी क्यू आर आपण ट्रायंगल पाहू ट्रायंगल पी क्यू आर पी क्यू आर ह्या ट्रायंगल मध्ये काय आहे पहा बरं ह्याचा आपल्याला एरिया काढायचा असेल तर एरियाचा फॉर्म्युला बेस इंटू हाईट आहे. म्हणजे हा बेस घेतला कोणता आर क्यू आर क्यू जर बेस घेतला तर हाईट कोणती आहे ट्रायंगलची ह्या बाजूची जो ऑपोजिट पॉईंट ह्या पी पॉईंट आहे ह्या पी पॉईंट मधून काढलेला परपेंडिक्युलर म्हणजे ही हाईट येणार आहे बरोबर आहे. म्हणजे बेस जर आपण क्यू आर घेतला तर हाईट पी एस येणार आहे. आपला क्यू आर बेस माहिती आहे हाईट पी एस माहिती आहे आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर काढू शकतो. आणि जर यात पी क्यू आर ट्रायंगल मध्ये जर बेस हा पी आर बाजू घेतली तर हाईट कोणा इथून परपेंडिक्युलर हा क्यू टी परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच बेस इंटू हाईट इथं आपला वन हा बेस इंटू हाईट करावा लागणार आहे आणि इथं हाईट करताना ही हाईट आपल्याला काढायची हा बेस आपल्याला माहिती आहे. मग एरिया माहित असेल तर आपण ही हाईट काढू शकतो ना. म्हणजे याचा अर्थ काय करायचा आहे पहिल्यांदा आपल्याला तर हा बेस आणि ही हाईट घ्यायची आणि हा पी क्यू आरचा एरिया काढायचा आणि परत पी क्यू आरचा एरिया काढताना तर कोणतं सूत्र वापरायचं तर हा बेस घ्यायचा पी आर आणि हाईट घ्यायची क्यू टी. म्हणजे पहा आता तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला होता मी परत लिहून दाखवतो. काय एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल वन हाफ बेस इंटू हाईट बरोबर आहे. मग आता आपण असे काढू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू वन हाफ बेस पा मी घेतला क्यू आर हा आर क्यू किंवा क्यू आर म्हणू शकतो आपण क्यू आर इंटू हाईट कोणती आहे पी एस आहे हाईट पी एस घ्या. मग आता किमती आपल्या माहिती आहेत ना क्यू आरची किंमत सहा आहे पी एसची किंमत पण सहा आहे इज इक्वल टू काय आलं वन हाफ इंटू सिक्स इंटू सिक्स सहा एक सहा नाही बे एक बेत्रिक सहा सहा त्रिक अठरा 18 स्क्वेअर युनिट हा आला एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. आता एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आपण या प्रकारे काढला. दुसरा प्रकार आपण काढू आता दुसरा प्रकार काय येते पहा बरं सेमच आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर घेणार आहे. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर फक्त बेस आणि हाईट वेगळी घेणार आहे. बेस कोणता घेणार आहे आता पी आर पी आर जर बेस घेतला तर हाईट क्यू टी येणार आहे पहा समोरच्या बिंदूतून त्या बेसवर टाकलं परपेंडिक्युलर म्हणजे हाईट असते. जसं आपण हा बेस घेतल्यावरती ही हाईट आली कशी हाईट आली ही बाजूला दिसते पण बाजूला नाही आहे कशी नाहीये तर हाच बेस पुढे वाढलो कारण हाईट इथं परपेंडिक्युलर येते ना म्हणून तशी होती. तर आपण जर हा बेस घेतला ना पी आर तर हाईट क्यू टी येणार आहे म्हणजेच काय येणार आहे वन हाफ इंटू पी आर इंटू क्यू टी. आता एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आपल्याला माहिती आहे किती आहे 18 कारण आपण तो इथे काढलाय ना एरिया शेवटी कोणत्याही बाजूने काढला कोणत्याही बेस घेतला कोणती हाईट घेतली एरिया समानच असणार आहे. त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आपण 18 भरला इज इक्वल टू वन हाफ इंटू पी आर ची लांबी दिलेली आहे पी आर किती आहे 12 पहा 12 इंटू क्यू टी. मग बेक बे बेस बार आपण इथे करू शकतो 6 इंटू क्यू टी या बाजूला लिहू 6 इंटू क्यू टी इज इक्वल टू 18 हे 18 आपण साईड चेंज करून लिहिले कारण आपल्या क्यू टीची किंमत करायची ते डावीकडे होतं आपण उजवीकडे घेतले. मग आता हे गुणिले 6 आहेत बरोबर चिन्हाच्या तिकडे गेले काय होणार आहे भागिले होणार आहेत
सो क्यू टी इज इक्वल टू 18 अपॉन 6 साई के साथ सात रेख 18 सो क्यू टी इज इक्वल टू 3 यूनिट हे आलं आपलं क्यू टी चं उत्तर जे आपल्या इथे करायचं होतं फाइंड क्यू टी आता पाचवं एक्झाम्पल आहे इन एडजॉइनिंग फिगर या आकृतीमध्ये एपी इज परपेंडिक्युलर टू बी सी हा एपी आहे ना हा या बी सी ला परपेंडिक्युलर आहे पहा दुसरं एडी इज पॅरलल टू बी सी एडी आणि बी सी या दोन लाईन कशा आहेत पॅरलल लाईन्स आहेत पहा म्हणजे लाईन्स पॅरलल आहेत त्याच्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी आता एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी पावर म्हणतात ए बी सी आणि दुसरा आहे एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी हा दुसरा ट्रायंगल आहे ठीक आहे मग आपण पहिल्या रेषेच पाहू एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी बेस इन टू हाइट बी वन एच वन अपॉन बी टू एच टू आपल्या काढायचं आहे ना मग पहिल्यांदा एबीसीचा बेस कोणता आहे बरं ए बी सी हा जो ट्रायंगल आपण घेतला तर बेस बी सी घेऊ हाईट कोणती ए मधून टाकलेला परपेंडिक्युलर ए मधून टाकलेला परपेंडिक्युलर म्हणजे एपी ही हाईट झालेली आहे बरोबर आहे म्हणजे इथं काय आलेलं आहे बी सी इंटू एपी आलेला आहे ठीक आहे आता दुसरा ट्रायंगल पहा बरं बी सी डी एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी आता बी सी डी ट्रायंगल मध्ये आपण बी सी बेस घेऊ शकतो म्हणजेच बेस आलेला आहे बी सी इंटू आता हाईट किती येते पाहू बरं आपण हाईट काढण्यासाठी आपल्या डी पॉइंट मधून याच्यावर परपेंडिक्युलर टाकावं लागणार आहे बरोबर आहे पण डी पॉइंट मधून असा एखादा परपेंडिक्युलर टाकला तर त्याची लांबी केवढी असणार आहे या एपी एवढीच असणार आहे याचं कारण काय कळलं का तुम्हाला तर ही एडी बाजू आणि ही बी सी बाजू ह्या एकमेकांना काय दिलेल्या आहेत पॅरलल दिलेल्या आहेत पहा आणि जर साईड्स पॅरलल असतील तर आपोआप तिथून टाकलेला परपेंडिक्युलर असेल इथून एखादा परपेंडिक्युलर टाकला किंवा इथून एखादा परपेंडिक्युलर टाकला तरी कसं असणार आहे सेम असणार आहे म्हणजे तिथे आपला काय प्रॉपर्टी वापरायची एडी इज पॅरलल टू बी सी आपल्याला वापरायचं आहे बरोबर आहे का नाही म्हणून आपला त्याच्यावर लिहावं लागणार आहे काय लिहावं लागणार आहे एडी इज पॅरलल टू बी सी आता ते मी इथे लिहितो पहा समजा आपण इथून एक्झाम्पल सुरू करू एडी इज पॅरलल टू बी सी आपल्याला हाईट पाहिजे होती याची या ट्रायंगलची यासाठी आपण तसं लिहितोय मग एडी आणि बी सी या साईड जर पॅरलल असतील तर याचा अर्थ काय होतो एडी आणि बी सी लाईन पॅरलल आहे आणि या दोन लाईन मधली डिस्टन्स आहे ना त्याच्या दोन ट्रायंगलची काय असणार आहे हाईट असणार आहे बरोबर आहे मग आपलं काय म्हणणार आहे तर सो हाईट ऑफ ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल दुसरा कोणता ट्रायंगल आपला बीसीडी इज डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स बिटवीन पॅरलल लाईन्स एडी अँड बी सी म्हणजेच पहा आपलं काय झालं आहे एडी आणि बी सी या दोन लाईन पॅरलल आहेत आणि त्याच्यामुळे या दोनही ट्रायंगलची हाईट ही या दोन लाईन मधलं डिस्टन्स आहे आणि ते किती असणार आहे अँड इज इक्वल टू इक्वल टू कसं एवढं असणार आहे एपी एवढं असणार आहे आणि त्यामुळे दोनही ट्रायंगलची हाईट ही आपण एपीच घेणार आहे म्हणून ती वाक्य इथे लिहावं लागणार आहे सुरुवात आपल्याला अशी करावी लागणार आहे लाईन एडी इज पॅरलल टू लाईन बी सी अँड सो हाईट ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल बी सी डी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन दीज टू पॅरलल लाईन्स आणि या दोन पॅरलल लाईन मध्ये डिस्टन्स कोणता आहे एपी आहे त्यामुळे दोनही ट्रायंगलची हाईट ही एपी झाली आणि बेस एबीसीचा पण बेस बी सी आहे आणि बी सी डीचा पण बेस बी सीच आहे मग बेस पण समान झाला हाईट पण समान झाली याचा अर्थ काय आला 1 अपॉन 1 आला एकमेकांना जर गेलं
And so, area of triangle ABC is to area of triangle BCD is equal to 1:1.